नमस्कार, बीबीसी मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सध्या परभणी मध्ये आलोय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. काही पक्षांनी उमेदवार दिले, काहींची अद्याप उमेदवारी जाहीर करणं बाकी आहे. पण महाराष्ट्रातल्या लोकांच्या, तरुणांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेत आहोत. आज मी परभणी मध्ये आहे. परभणीत इथं काही तरुण मंडळी आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्यासाठी या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्वाचा असणार आहे, सरकारचं कोणतं काम त्यांना पटलं कोणतं पटलं नाही हे जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया चर्चेला. आपण सुरुवातीला तुमचं नाव, कुठले आहात प्रॉपर, घरचे काय करतात ते सांगा. सर, माझं नाव सतीश सुकरे, मी वडगावचा आहे. आणि सर, माझी इंजिनिअरिंग होऊन 4 वर्ष झालेत. तर इंजिनिअरिंग करत असताना सर मी एज्युकेशन लोन काढलं होतं. तर माझी अशी अपेक्षा होती सरकारनं की जे आमच्या सिव्हिलच्या ज्या जागा आहेत त्या काढावं. पण सरकारनं जागा काढल्यात सर, पण त्या एक्झाम अजून झाल्या नाहीत. जवळपास 1.5 वर्षापासून आमच्या काही काही ॲड पेंडिंगवर आहेत. जसं की सिडकोची ॲड आहे सर, पीएमसीची ॲड आहे. ऍड होऊन म्हणजे फॉर्म भरून घेऊन जवळपास 1-1 वर्ष झाले एमआयडीसीची एक्झाम, आणि आजपर्यंत एक्झाम झाल्या नाही सर. आणि ज्या एक्झाम बी ज्या व्हायल्यात ना सर, त्याच्यात पण फ्रॉड व्हायले सर, पेपर फुटायलेत. जसं की अमरावतीमध्ये आमचा जल संधारण अधिकारी, त्या पेपर फुटला होता सर डब्ल्यूसीडीचा. आमची अशीच अपेक्षा की सरकारची जागा काढायले, एक्झाम पण त्याच ह्यानं चांगल्या पद्धतीने एक्झाम त्यांनी घ्यावात, कंडक्ट करावं. आणि आता जर सर आपण 7वीची एक्झाम घेतली होती स्कॉलरशिपची, त्याच्यामध्ये पण सर त्यांनी जे सेंटर दिले होते का एमएससीआयटीचे, असे कोणत्या पण कॉलनीमधले कोणते पण सेंटर दिले होते सर. आता तुम्ही स्कॉलरशिप एवढी देणार आहेत, 1-1-2-2 लाख खर्च करणार आहे तुम्ही विद्यार्थ्यावर, पण तुम्ही जे काही सेंटर ठेवायचे तुम्ही त्या खालच्या लेवलचे सेंटर ठेवू नका, अशी आमची सरकारची इच्छा आहे. आमच्या सरकार पेपर फुटीचा जो मुद्दा आहे तो खरंच तरुणांसाठी, आपण थोडं या साईडला होऊयात. पेपर फुटीचा जो मुद्दा आहे तो खरंच तरुणांसाठी खूप महत्वाचा आहे. तलाठीच्या परीक्षेत घोटाळा आला, टीईटीमध्ये घोटाळा आला, आणि ज्यावेळेस पेपर फुटतो त्यावेळेस जे विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनतीने त्याची तयारी करत असतात त्यांच्या थेट मानसिकतेवर परिणाम होतो. कसा इम्पॅक्ट होतो एखादा पेपर फुटल्यानंतर? सर, आता डब्ल्यूसीडीची एक्झाम आमची जवळपास 6 महिन्याखाली झाली होती, आणि मग पेपर फुटला तेव्हा माझा सगळा अभ्यास झालेला होता सर, आणि माझा रँक पण चांगला येऊ शकत होता त्या टायमाला. पण अमरावतीला पेपर फुटल्यानंतर मग माझी मानसिकता थोडी खराब झाली सर. आता माझे वडील शेती करतात, त्यांना पण अपेक्षा की लवकरात लवकर माझं सिलेक्शन व्हावं. मग माझा अभ्यास चांगला चालू होता, पण एक्झाम फुटलं नंतर एक्झाम डबल घेण्यामध्ये आली. आम्ही सगळ्यांना निवेदन देऊन ते पण सदासजी एक्झाम कॅन्सल करत नव्हते. आम्ही खूप प्रयत्न केले, सगळ्या कलेक्टरला जाऊन भेटलोत, प्रत्येक विरोधी पक्ष नेत्याला जाऊन भेटलोत, आणि एक्झाम कशी तरी कॅन्सल झाली. आणि एक्झाम आमची नंतर घेण्यात आली सर, पण मानसिकता खराब होती सर. एक्झाम फुटले, असे जर पेपर फुटले ना तर डबल अभ्यास करण्याची इच्छा शिल्लक राहत नाही, त्यामुळे आमचा खूप लॉस झाला सर. आणि आता पण एवढ्या एक्झाम पेंडिंग आहेत सर, आणि आचारसंहितेच्या अगोदर जे ॲड येणं अपेक्षित होत्या, जसं की फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री असे उपमुख्यमंत्री सर एवढे दिवस, त्यांचा जे विभाग आहे जलसंधारण विभाग, त्याची पण भरती जेईची येणार होती सर गटबची, पण ती आजपर्यंत आली नाही सर. आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला वाटलं होतं की 12 जागेची गटबची ॲड येणार होती, पण ती आली नाही अपेक्षित. आणि महानगरपालिकेच्या पण ऍड येणार होत्या सर, इलेक्शन आहे महानगरपालिकेचं, पण ऍड एक पण आली नाही. फक्त बीएमसीची ऍड आली सध्या, बाकी कोणत्याच महानगरपालिकेची ऍड आली नाही. नागपूरची ऍड पण येणं अपेक्षित आहे महानगरपालिकेची. एकीकडे ही तुमची सिच्युएशन आहे, दुसरीकडे सरकारचे दावे आहेत की मार्च 2024 पर्यंत मी बघत होतो की 1 लाखभर नोकऱ्या दिल्या, 1 लाख स्वयंरोजगार निर्माण केला, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आणि बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असं सरकार म्हणताय. लाडका भाऊ योजना आणली म्हणताय 6-10 हजार रुपये महिना देण्यासाठी, तर सरकारच्या या दाव्याकडे तुम्ही कसं पाहता? सर, लाडका भाऊ त्या योजना मला थोडी पण आवडली नाही सर, कारण की ते कसं आहे सर, 6 महिन्याचं फक्त इलेक्शनचा स्टंट असल्यासारखं सर. ते आम्हाला कायमस्वरूपी नोकरी पाहिजे, परमनंट जॉब पाहिजे, एवढं आम्ही शिकलो, एवढं 10-10-20 लाख आम्ही इंजिनिअरिंगमध्ये, जसं की मेडिकलचे मुलं पण सर त्यांना पण जॉब नाहीत, कोणत्याच फील्डमध्ये पोलीस भरतीचे मुलं आहेत त्यांना पण जॉब नाहीत, आम्हाला परमनंट जॉब पाहिजे सर. आता मिलिटरीचं पण अग्निवीर काढली त्यांनी, 2-2.5 वर्ष तुम्ही ठेवणार, पुन्हा काढून टाकणार, तुमची जॉब मर्जी होईल तेव्हा, पण आम्हाला परमनंट जॉब पाहिजे सर. आणि असं हे 6-6 महिन्याचं हे लाडका भाऊ लाडके हे असं आम्हाला नकोय. आणि लाडकी बहीण पण योजना सर आम्हाला पसंत नाही. आम्ही शेतकऱ्याचे मुले आहेत, आमच्या तुम्ही पिकाला भाव देणं गरजेचं आहे सर. तुम्ही 2-2 हजार रुपये द्यायले, पण बाकीच्या गोष्टीतून आमचं तुम्ही कापून घ्यायले पैसे. गॅसचे भाव काय सर, बाकी शेतीचे मालाचे तुम्ही जर खताचे भाव बघितले तुम्ही, फर्टिलायझरचे भाव एवढे गगनाला भेटले सर, आमच्या पिकाला काहीच भाव नाही. आज सोयाबीनचा भाव किती सर, एवढा खर्च होतो, कापायला एवढे पैसे लागतात, आणि भाव फक्त आता 3500 भाव आहे सोयाबीनला सध्या. आमचा अपेक्षित भाव 6000 तरी पाहिजे का नाही सोयाबीनला भाव सर. कापसाची पण तीच झाले सर, आणि आजपर्यंत अनुदान जे भेटणार होते ते पण भेटलं नाही सर. आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला वाटलं होतं की अनुदान भेटेल म्हणून, एवढं नुकसान झालं परभणी जिल्ह्यामध्ये, एवढा पाऊस पडला होता 200 mm 300 mm एका दिवसात पाऊस पडला, पण अजून पण अनुदान भेटलेलं नाही शेतकऱ्याला. जे 2 मुद्दे उपस्थित केले ते होतं सोयाबीन आणि कापसाला प्रति हेक्टरी 5000 रुपये आम्ही अनुदान देऊ, कारण गेल्या वर्षी दोन्ही पिकांचे भाव हमी भावापेक्षा खाली होते, त्यांचं म्हणणे अजून ते त्यांना भेटले नाही. तुमचं नाव आणि मग आपण मुद्द्यावर येऊ. तुमचं काय नाव? माझं सरदेरा विनायक कोपरे, मी चामणीचा राहणार आहे, तालुका जिंतूर. काय करतात घरचे? शेतीच करतात सर. इथे तुम्ही काय करता? सध्या पोलीस भरती तयारी करतो. पोलीस भरती? हा. तुम्ही बोलत होते भावाबद्दल, काय मुद्दा आहे? सध्या कसं आहे, सोयाबीनला हमी भाव देतो म्हणत आहेत,
पण हमी भाव आहे 4853 रुपये. पण सध्या आता हमी भावाच्या ही समजा खाली सध्या 4200 जास्तीत जास्त मॉइश्चर समजा हे सांगायला येतील. मॉइश्चरचा इश्यू असून की तुम्हाला समजा हमी भाव देणार नाहीत असं म्हणत आहेत. कारण पण सरकारनं केंद्र सरकारनं 4853 रुपये हमी भाव दिलेला आहे पण हमी भावाने खरेदीच होत नाही, त्यामुळे शेतकरी सध्या विपन्न अवस्थेत आहे. सो सोयाबीनला जो हमी भाव जाहीर केला तो प्रति क्विंटल 4892 आहे, पण जी किंमत आहे सध्या ती 3900 ते 4200 दरम्यान चालली आणि उत्पन्न खर्च उत्पादनाचा खर्च एकीकडे वाढत चालला शेतकऱ्यांचा आणि भाव जो मिळतोय तो कमी होतोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी लाडका भाऊ बद्दलही सांगितलं. 6 महिन्यांसाठी जी योजना असणार आहे की समजा 6000, 8000, 10000 रुपये असं समजा असा हे देणार आहे योग्यतेनुसार तुम्हाला पेमेंट देण्यात येईल. आता कमीत कमी आपल्याला आता लाडका भाऊ योजना समाज समजा संभाजीनगरच्या ठिकाण राहायचं आपल्याला, तर त्यामध्ये आपल्याला 10000 रुपये समजा जास्तीत जास्त 10000 रुपये आहे. 10000 रुपये तुम्ही देणार, 10000 रुपये तुम्हाला रूम भाडं महिन्याचा खर्च हा, तर त्यापैकी तुमचा 9500 रुपये जाणार. आता उरलेले 500 मध्ये आता काय करायचं समजा उरलेले 500 रुपये आहेत, ते 500 रुपये घरी पाठवायचे का समजा इतके आपण हे करतात. आता संभाजीनगर मध्ये राहायचं म्हणलं तर 2000 रुपये रूम भाडं, एक आता वाढत्या महागाईनुसार 2500 रुपये मेस असं करून समजा 7-7.5-8000 पर्यंत जाते. समजा राहिलेले 2000 रुपये, 2000 आता आपण काय करायचं समजा ते त्यापेक्षा परमनंट जर आता उद्योग जर आणली तर ती कमीत कमी आपल्याला 12 महिने समजा रोजगार भेटू शकेल उद्योगाच्या माध्यमातून. पण ते उद्योग आहेत पण तिथे ती समजा स्थानिक लोकांचंच वर्चस्व आहे समजा असे. म्हणजे तरुणांचं म्हणणं आहे की तात्कालिक उपाय शोधण्यापेक्षा म्हणजे एखादी लाडका भाऊ योजना आणली 6 महिने तुम्ही राबवणार, 6 महिने योग्यतेनुसार 6 ते 10000 रुपये देणार, म्हणजे डिप्लोमा धारक असेल डिप्ली डिग्रीवाला असेल त्यांना देणार, त्याच्याऐवजी असे उद्योगधंद्यांना की परमनंट एक जॉबसाठीचं सोल्युशन निघेल. सरकारचं असं म्हणणं आहे की कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करा, पैसे देऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पण तरुणांचं एक वेगळं मत आहे त्याच्यावर. पोलीस भरतीबद्दल देवेंद्र फडणवीस असं म्हटलं की 2 वर्ष 40,000 पोलिसांच्या भरत्या, रेकॉर्ड ब्रेक पोलीस भरती आम्ही करतोय. आधी 18,000 जागांची केली, आता 17,000 जागांची केली आणि लगेच निवडणूक झाली पुन्हा 7,000 जागांची करू. पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण म्हणून या घोषणांकडे तुम्ही कसं पाहता आणि काय प्रश्न आहेत? नाही, 17,000 त्यांनी ती 17,000ची समजा भरती केली आहे, आता 18,000ची भरती प्रक्रियाही चालू आहे. पण यामध्ये काय म्हणले होते की भरपूर विद्यार्थ्यांचं वय निघून गेलं होतं कोरोनामध्ये, तर त्यामध्ये वयवाढीचा मुद्दा प्रत्येक विरोधी पक्षनेते आणि प्रत्येक मतदारसंघातील आमदार खासदार पूर्ण म्हणजे विद्यार्थ्यांनी वयवाढीचा जे मुद्दा आहे त्यांनी लावून धरला होता. पण या भरतीमध्ये या 18,000ची भरती होत आहे, या भरतीमध्ये त्या वयवाढीचा मुद्दा त्यांनी वयवाढ मुलांना समजा ज्याचं एज बार झालेत त्यांना एज दिलेलं नाही, तर पुढची भरती काढू म्हणत आहेत. पण ते आता कसं आहे आता आचारसंहितेमध्ये निवडणुकीच्या घोषणा ते हवेतच असतात. सो आता पुढची घोषणा पोलीस भरती संदर्भात कधी होईल याच्याबद्दल संभ्रम आहे. काय अनेक बाकीचेही मंडळी आपण त्यांच्याशी बोलूया. मग आता हे मुद्दे आहेत, शेतमालाचे भाव असतील, बेरोजगारी असतील, पेपर फुटी असतील. मतदान करता का तुम्ही? याच्या आधी कधी केलं का? वय किती? माझं वय आता 24 वर्ष आहे. याच्यावर मतदान केलं? हो, अगोदर एका लोकसभेला म्हणजे 18 वर्ष कम्प्लीट झाले होते, तेव्हा 18 वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे मी एक वोट केलं होतं अगोदर लोकसभेला. आणि आता परत आता विधानसभेची निवडणूक लागल्यामुळे आता विधानसभेला वोट करेन. मग आता मतदान करणार तर डोक्यात असतं आपल्या की आपल्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे, आपण त्याच्यासाठी मतदान करणार. आता इथून पुढे आपल्या पिढ्यांची जर का बघितलं आपण तर जात पात, आपल्या जवळचा कोण आहे, आपल्याला आमचा कोण, हे सगळं बघितलं. तरुण म्हणून मतदानाला जाताना कोणता मुद्दा डोक्यात असणार आहे, कोणता मुद्दा डोक्यात ठेवून महत्वाचा म्हणून मतदान करणार? सर्वात महत्वाचा प्रश्न आहे विकासावर आधारित जो राजकारण करतो त्यालाच आम्ही आता तरुण मतदार मत देईल. कारण कसं होतं सर की निवडणुकीच्या वेळेस निवडणूक येते आणि मग तरुणांना भडकवण्याचं काम केलं जातं, जातीवर आधारित निवडणूक मत घेण्याचा प्रयत्न केला जातो की हा हा पर्टिक्युलर उमेदवार ह्या ह्या जातीचा आहे, तर मग ह्या हा समाज ह्या मतदारसंघामध्ये इतक्या प्रमाणात आहे तर मग तो हाच मतदार निवडून येईल असं गणित मांडली जातात, राजकीय गणित मांडली जातात. पण या पलीकडे जाऊन आपण जो विकास आहे तरुणांचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, विविध प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर का निवडणूक लढवली जात नाही हा आमचा तरुणांचा प्रश्न आहे. सो जे परभणीत तयारी करतात वेगवेगळ्या परीक्षेचे तरुण त्यांच्याशी आपण बोललो, जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यांचे बेरोजगारी, पेपर फुटी, शेतमालाचे भाव आणि सगळ्यात महत्वाचं की विकास, जातपात केंद्रित राजकारण न होता विकासाला जो प्राधान्य देईल ती व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून किंवा जो विकासाला प्राधान्य देईल त्याचे काय अजेंडा आहे विकासासंदर्भातला ते लोकात ठेवून हे तरुण मतदान करतील असं त्यांनी आपल्याला सांगितलं. तुर्तास आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.